माझी चोवीस तास एक पाऊल पुढे मीन राशीच्या व्यक्तींना हा आठवडा बहारदार जाणार आहे आठवड्याच्या सुरुवातीला वरिष्ठ पातळीवरच्या व्यक्तींच्या भेटी होणं आणि भेटींचं रूपांतर मोठ्या प्रोजेक्ट मिळण्याच्या बाबतीत एक पाऊल पुढे जाणं असं होऊ शकतं हातातनं निसटून गेलेली कामं किंवा असं वाटत होतं की हे जाऊ नये हे आपल्या हातात व्यवसायातला बाजू असावी नोकरीतली ही बाजू असावी किंवा हे प्रोजेक्ट आपल्या हातात कायम असावं असं वाटणाऱ्या व्यक्तींना या आठवड्यात आनंद वार्ता कळेल आठवड्याच्या सुरुवातीलाच पूर्वपदावर सगळ्या गोष्टी येतील आणि गेलेले प्रोजेक्ट प्राप्त होतील हे होतं बारा राशींच आठवड्याचं राशी भविष्य आजची उपासना आहे ही दत्तात्रय महाराजांच्या जपाची ओ सिद्ध दत्तात्रयाय नम दररोज सकाळी संकल्प सोडून हा जप करावा बुद्धी वर्धकता आरोग्य वर्धकता आणि त्यासोबतच नोकरी व्यवसाय यातली प्रॉब्लेम्स या जपाने कमी होण्याची शक्यताच अधिक असते आणि त्यासोबतच आध्यात्मिक क्षेत्रामध्ये दमदार पाऊल पडत घरामध्ये एकत्रितरित्या प्रेम राहण्यासाठी आणि मनोमिलन राहण्यासाठी घर सुंदर राहण्यासाठी बारीक सारीक घरातले वास्तूतले दोष सुद्धा दूर जाण्यासाठी जप अतिशय उत्कृष्ट ठरतो हे या आठवड्याचं राशी भविष्य पुढच्या आठवड्याचं राशी भविष्य घेऊन पुढच्या आठवड्यात मी नक्की तुम्हाला भेटेल तोपर्यंत नमस्कार श्री दत्तात्रया अर्पण वस्तू चोवीस तास एक पाऊल पुढे